विधानसभा निवडणुकीत खिंड लढवणाऱ्या योद्ध्यांचा योग्य सन्मान माजी मंत्री शशिकांत शिंदे व मुलुक मैदानी तोफ अमोल मेटकरी यांची विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून विजयाची खात्री। माझं मन मला मानत नाही की मी पवार साहेबांना सोडायचं, एवढा आशीर्वाद दिला, एक माथाडी काम करता मुलगा मंत्री पदामध्ये नेला, मी नाही आलो, निवडून आलो, नाही आलो, काय आलं तर मी शरद पवारना सोडू शकत नाही, माझं मन आजही तेवढं ठामपणे। सातारा जिल्हा हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे, तो बालेकिल्लाच राहणार हे चित्र पवार साहेबांच्या प्रेमातून असलेल्या तरुणाईतून आणि सातारा जिल्ह्यातल्या जनतेकडून दिसलेला आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत। शिवसेना, भाजप आणि काँग्रेस नंतर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे, त्याचबरोबर दोन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला आहे। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। आज भाजपने सातारा जिल्ह्याचा गड हलवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश येणार नाही। सामान्य जनतेची सहानुभूती या असलेल्या तरुणांची पाठिंबा हा महाराष्ट्रामधून शरद पवारांना त्या ठिकाणी बाजूला काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही। हा छत्रपतीचा शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे, हा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही। शशिकांत शिंदे सातारा व अमोल मिटकरी अकोला हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील। हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री आहे, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे। कोरोनाच्या चिंतेबरोबर राज्यात राजकीय वातावरण तापायला लागलं आहे, निमित्त आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचं। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान होत असून जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे। शिवसेना, भाजपा, काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं त्यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र राज्यपालांकडून त्यास नकार आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक घेण्याची मागणी केली होती। निवडणूक आयोगानं मागणी मंजूर करत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता।